नमस्कार मित्रांनो, अनुजास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चिली चीज टोस्ट। चिली चीज टोस्ट साठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। मीठ ते मी चवीपुरते घेतलेले आहे। गार्निशिंग साठी मी कोथिंबीर घेतलेली आहे। दोन मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत। दोन ब्रेड, बटर तो मी एक टेबल स्पून घेतलेला आहे। लसूण जो मी खिसून घेतलेला आहे आणि चीज। चला तर मग आता आपण वळूयात कृतीकडे। मी हे दोन ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहे। यावरती मी बटर अप्लाय करून घेत आहे। बटर हे फ्रीजमधून साधारणतः एक 15 मिनटं काढून बाहेर ठेवावे, जेणेकरून ते रूम टेम्परेचरला येईल आणि बटर हे ब्रेडवर प्रॉपरली अप्लाय करता येईल। आता मी ब्रेडला बटर अप्लाय केलेले आहे। यावरती थोडेसे मीठ अप्लाय करूयात, अगदी चवीपुरते। ती मिरच्या आपण अप्लाय करून घेऊयात। त्यानंतर यावरती आपण चीज खेचून घेऊयात। आणि यावरती लसूण मी किसून घेतलेला आहे, त्याचे स्लाइसेस ॲड करत आहे। आणि फॉर गार्निशिंग पर्पज मी यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे। आता आपण हे आपले ब्रेड टोस्ट करून घेऊयात। चला तर मग आता आपण जाऊयात गॅसकडे। आता हा आहे आपला पॅन जो मी थोडासा प्रीहीट करून घेते। आय थिंक पॅन आपला प्रीहीट झालेला आहे। सो मी गॅसची फ्लेम लो करते आणि यामध्ये बटर अप्लाय करून घेते। आणि आपले हे स्लाइसेस मी या बटरवरती ठेवते। गॅसची फ्लेम मिडियम करा आणि आपले ब्रेड हे खरपूस होईपर्यंत आपण यामध्ये भाजायला ठेवूयात। आपण एक हार्डली 2 ते 3 मिनटं हे ब्रेड या पॅनमध्ये ठेवूयात। थोडेसे बटर साईडने मी अप्लाय करत आहे। वास तर एकदम सुगंधी येत आहे। गॅसची फ्लेम मी ऑफ करते। आपले ब्रेड टोस्ट झालेले आहेत। सो हे मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। याला खालच्या साईडनी खरपूस रंग आलेला आहे। सो मी हे अशा पद्धतीने कट करून घेत आहे। आणि हा आपला सेकंड ब्रेड। धड्यान आपली रेसिपी रेडी आहे। सो ही टोमॅटो केचप सोबत पण अगदी स्वादिष्ट लागते, किंवा तुम्ही याला जरी नुसते खाल्ले तरी पण ते खूप टेस्टी लागते। सो माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन चमचमीत आणि मजेदार रेसिपीज पाहायला मिळतील। चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।